टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. बघा, जी एम सी भरती जी चालू आहे नागपूरला, त्यामध्ये 26 तारखेला एक दोन तीन शिफ्टमध्ये पेपर झाला आणि 28ला एका शिफ्टमध्ये कोणता तर झालेला आहे, तो कदाचित तिसरा शिफ्ट होता वाटतं. तर त्या शिफ्टचे आपल्याला जी केचे प्रश्न एका विद्यार्थ्यांना पाठवलेला आहे, नाव लक्षात नाही परंतु त्याचं मनापासून आभार. ते आपण टाईप केलेलं आहे, त्या प्रश्नाची उत्तरं देखील अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यासाठी गुगल असो की गव्हर्नमेंट वेबसाईट असो, त्यांचा वापर केलेला आहे. आता ह्यामध्ये फक्त जी केचे प्रश्न आहेत, मॅथ रिजनिंग सगळीकडे जसा आय बी पी एस पॅटर्न आहे तसंच आहे. तर त्या जी केचे प्रश्न कसे होते, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्ही काय अभ्यास करायला पाहिजे हे त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण त्यावेळीच सांगू देऊ. चला, वेळ न घालवता मेन मुद्द्याकडे येऊ. बघा, एम आर एस ए सी या संक्षिप्त रूपात एस काय दर्शवते असं विचारलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये हे पूर्ण रूप लक्षात पाहिजे तुम्हाला, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर. त्यामध्ये फक्त त्यांनी एस विचारलं आहे, तर एसचा विस्तारित रूप आहे सेन्सिंग, त्यामध्ये एसमध्ये. त्यानंतर पुढचं आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज संदर्भात. हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे ती तिचं मुख्यालय नवी आपलं मुंबई या ठिकाणी असून सेबीनं हे वर्ष कोणत्या वर्षी त्याला स्टॉक एक्सचेंज म्हणून मान्यता दिलेली आहे, तर ते 1992. ॲक्च्युअलमध्ये प्रश्न वेगळ्या पद्धतीनं असेल परंतु याचं उत्तर 92 आहे. आणि सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत, आशिष कुमार चव्हाण. बरं, सेबीच्या अध्यक्ष कोण आहेत, तर माधवी पुरी बुच ह्या सेबीच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर लक्षात घ्या, हिंडनबर्ग ही जी संस्था आहे, हिंडनबर्ग जी काही ई आहे कंपनी आहे तिनं आहे ना अदानी आणि सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यावर साठलोटा आहे, संगणमत आहे असा आरोप केला होता. त्यामुळे सध्या सीबीच्या अध्यक्षा माधवीपुरी बुच चर्चेत आहेत आणि माधवीपुरी बुचवर पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव कोणत्या किल्ल्यात केला, अर्थात अफजल खानाचा वध बी त्याच ठिकाणी झालेला आहे, त्याला मारून टाकले अफजल खानाने, त्याचा वध केलेला आहे आणि तो जो दिवस होता आपण शिवप्रताप दिवस म्हणून साजरा करतो. तर प्रतापगडाच्या पायथ्याखाली केलेला आहे 19 नोव्हेंबर 1959 या दिवशी. महाराष्ट्रात वर्ष 1843 संगीत नाटक परंपरेचा प्रारंभ केला कुणी केला असं विचारलेलं आहे. संगीत शाकुंतल मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक आहे. कालिदासच्या अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत नाटकाचे ते मराठी रूपांतर आहे. आता लेखक कोण आहेत, बळवंत पांडुरंग आणि बळवंत पांडुरंग किर्लोस्कर आहेत असं आपण ते उत्तरात घेऊ शकतो. नेमकं पर्याय माहीत नसल्यामुळे आपल्याला उत्तर अचूक सांगता येत नाही, परंतु गुगलचा बेस घेऊन आपण एवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलो आहे. पुढचा प्रश्न आहे, 1880 महाराष्ट्रातील कोणते थंड हवेचे ठिकाण आहे, भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याचं मला उत्तर सापडलेलं नाही, कदाचित एकतर प्रश्नस्वरूप बदललेलं असेल किंवा काहीतरी चुकलेलं असेल, परंतु तुम्हाला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यामध्ये काय येतं ते. पुढे, महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या डॅश यांना वैद्यकीय क्षेत्रात वर्ष 2024 पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे. तर डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आहेत, हे न्यूरोलॉजिस्ट आहेत लक्षात असू द्या, न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. 31 मार्च 2024 महाराष्ट्रात एकूण किती विशेष आर्थिक सेज कार्यरत आहेत, तर ते 51 आहेत. हे वेबसाईट विकिपीडिया किंवा PIBवर तुम्ही बघा, त्यात 2-3 प्रकार आहेत परंतु सध्या 51 आहेत. खासाबा जाधव यांचे जन्म जिल्हा कोणता आहे, ते कोल्हापूर जिल्ह्यात आहेत आणि त्यांचं मूळ गाव गोळेश्वर, या ठिकाणी कुस्तीचं काहीतरी ग्राउंड होणार आहे, त्यासाठी अमाऊंट मंजूर झालेली आहे. बरं, स्वप्नील कुसळे यानं काय केलेलं आहे, मेडल जिंकलेलं आहे, कांस्य पदक जिंकलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. आणि महाराष्ट्रातून आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलेले हे दोन व्यक्ती आहेत, त्यामध्ये स्वप्नील कुसळे आणि खासाबा जाधव. भारताला वैयक्तिक पदक कोणी मिळवून दिलं पहिलं, तर खासाबा जाधव यांनी कुस्ती यामध्ये. हेलसिंकी या ठिकाणी जे काही स्पर्धा झाल्या होत्या ऑलिम्पिकच्या, त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये यांनी हे पदक जिंकून दिलेलं आहे. ओके, पुढचा आता कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. BMS मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कर नौदल हवाई दलाच्या डॅशर महिला अधिकाऱ्याचा समावेश होता. हे मला प्रश्न समजला नाही, त्यामुळे उत्तर सांगू शकत नाही, पण असेल समजा काय असेल ते. पुढे, जर माझं काही चुकत असेल आणि तुम्हाला माहीत नाही असं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता हे प्रश्न. मित्रांनो, आपण ना जी एम सीच्या जे काही GMC एक्झाम आहे त्याच्यानं 10 फुल टेस्ट आणि घटकनिहाय भरपूर टेस्ट हे आपण अपलोड केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला 31 रुपयेमध्ये 10 फुल टेस्ट मॅथ रिजनिंगचं विश्लेषणसह मिळणार आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टर्निंग पॉईंट्स ॲपची लिंक देतो, ते तुम्ही तिथं जॉईन करा, ॲप डाउनलोड करा आणि ही PDF तुम्हाला देखील त्या ॲपवर मिळून जाईल, टर्निंग पॉईंट्स ॲपवर.
1945 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कशाची स्थापना केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 8 जुलै 1945 केलेली आहे. पुढे पी एम मित्रा पार्कचे उद्घाटन वर्ष 2023 मध्ये महाराष्ट्राध्यक्ष येथे झाले. हे खरं तर अमरावतीला झालेलं आहे, 2023 मध्ये झालेलं आहे. उद्घाटक जे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांनी ना दूर म्हणजे काय म्हणतात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केलेलं आहे. बरं, पी एम मित्राचं विस्तारित रूप लक्षात घ्या. मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड अपॅरल पार्क, पी एम मित्रा पार्क असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादितचे अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष आशिष जयस्वाल आहेत. संचालक बी लक्षात ठेवा तुम्हाला, नागपूर संदर्भात प्रदीप चंद्रन संचालक आहेत आणि याचं मुख्यालय नागपूर आहे. महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न होता, ते आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही. बरं, ठीक आहे. महाराष्ट्र खनिकर्म या संदर्भात माहिती बघूया. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित ही कंपनी कायदा 1956 अंतर्गत 14 नोव्हेंबर 1973 रोजी अंतर्भूत केलेली आहे. पूर्णपणे ही महाराष्ट्राच्या मालकीची आहे. त्यानंतर महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न पण आलेला आहे जीएमसीला. पुढचा प्रश्न आहे, मुंबई समाचार वृत्तपत्राची स्थापना केव्हा झाली? 1855 मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. पुढे आहे, 1996 मध्ये पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पु ल देशपांडे यांना. 2023 अशोक सराफ, 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2021 आशा भोसले यांना जाहीर झालेला आहे. नागपूर लोटस टेम्पल म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन पॅलेस टेम्पल नागपूर जिल्ह्यात कोणत्या शहरात स्थित आहे? ॲक्च्युली नागपूर शहरात कोणत्या ठिकाणी आहे असं म्हणलं तर योग्य ठरलं असतं, ते कामठी या ठिकाणी आहे. कामठी नागपूरचा एरिया आहे त्या ठिकाणी. पुढे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण नागपूर 2023 मध्ये नागपूर शहराचे क्रमांक, कितवा क्रमांक आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. मला तर गुगल सर्च करताना सापडलेला नाही, पण प्रश्न कोण होता ते तर तुम्हाला सांगितलेला आहे. भारतातील पहिले व्हेटरनरी न्यूक्लिअर मेडिसिन सेंटर महाराष्ट्रात कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे? मुंबई व्हेटरनरी कॉलेज या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 27व्या राष्ट्रीय युवा पुरस्कार, आता ही 27व्या युथ फेस्टिवल जी झाली होती ती नाशिकला झाली होती, लक्षात असू द्या. त्या ठिकाणी कोण आले होते? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते. त्यानंतर त्याच्या 4व्या का 5व्या दिवशी हे नॅशनल युवा अवॉर्ड दिले होते. त्यापैकी 15 व्यक्तींना देशभरातून निवड झाली होती. त्यात महाराष्ट्रातील किती लोकांचा समावेश आहे असा प्रश्न होता. त्यामध्ये ते 2 महाराष्ट्रीयन आहेत, एक विधी सुभाष वलसापुरे लातूरचे आहेत आणि वैष्णवी गोटमारे हे अकोल्याचे आहेत. असं दोघांना तिथं पुरस्कार देण्यात आलेला आहे. 15 पैकी 2 महाराष्ट्राचे होते. आणि फेस्टिवल जे झाला मी सांगितलं नाशिक येथे ठिकाणी, आणि हा जो राष्ट्रीय युवा पुरस्कार आहे तो युवा आहे, परंतु युवाचं वयोगट कोणतं ठरवलेलं आहे? 15 ते 29 वयोगट. कोयना धरण जलाशयाचे नाव काय? तर शिवसागर. हे 17 जिल्ह्यात असून पाटण तालुक्यामध्ये आहे. महाराष्ट्रात आज मितीला किती संसदीय मतदारसंघ आहेत? अर्थात लोकसभा मतदारसंघ किती आहेत? 48, विधानसभा 288. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात जे काही लोकसभा झाल्या त्या 5 टप्प्यात झाल्या, आणि त्यामध्ये सर्वाधिक खासदार कोणत्या पक्षाचे निवडून आले? तर ते काँग्रेस या पक्षाचे निवडून आलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि नांदेड मतदारसंघाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारने कोणाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 फेब्रुवारी हा सिंचन दिन म्हणून साजरा केला जातो किंवा दिन घोषित केला आहे? शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे जे काही जी केचे प्रश्न त्या विद्यार्थ्यांनी पाठवलं त्याचं आपण विश्लेषण दिलेलं आहे. ज्या प्रश्नाचं मला माहिती आलं नाही त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, येणाऱ्या काळात आपण त्याबद्दल माहिती देऊया. व्हिडिओला तर नक्की शेअर करा. आणि त्या संदर्भात अजून एक जी एम सी टेस्ट सिरीजबद्दल माहिती सांगतो. जी एम सी टेस्ट सिरीज ही केवळ 31 रुपयेमध्ये 10 फुल टेस्टचं एकदम घटक व उपघटकनीय आहे. असे भरपूर टेस्ट 50 ते 55 टेस्ट आपण दिलेले आहेत. 10 फुल टेस्ट वेगळ्या सोडून त्यात मॅथ रिजनिंगचं विश्लेषण पण आहे. ह्या PDFवर ह्या लोगोवर क्लिक करा, तुम्हाला सगळं मिळेल. जी एम सीसाठी टेलिग्राम चॅनल पण आपण बनवलेलं आहे. आणि फ्री टेस्ट आपण 1 सप्टेंबर म्हणजे अर्थात आजपासून सुरू केलेलं आहे. फ्री टेस्ट तुम्हाला पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, फ्री टेस्ट फोल्डर तुम्हाला तिथं दिसेल फ्री स्टडी मटेरियलमध्ये. एकूण आपण ना 200 टेस्ट घेणार आहोत. 2000 डिसेंबर 2000 एंडपर्यंत राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. म्हणजे आत्ता सध्या तर सप्टेंबर 2024 चालू आहे. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.